लातूर जिल्ह्यामध्ये मात्र दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत आहे. नेमका आता त्या मोकाट जनावरांना मात्र त्यांच्या मालकांना आता मोठी चाप बसणार आहे. कारण की शहरात फिरणारे मोकाट जनावरे पकडण्यासाठी मोहीम मनपाने आता हाती घेतली आहे. अशी जनावरे कोंडवाड्यात दाखल केली जाणार असून संबंधित पशुपालकावर मात्र दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देखील मनपाने दिला आहे. शहरात गायी म्हशी शेळ्या रेडी अशी मोकाट जनावरे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फिरतात, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. असा अडथळा टाळण्यासाठी मात्र मनपाने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशी जनावरे मनपाकडून कोंडवाड्यात दाखल केली जाणार आहेत. एखाद्या जनावराला मनपाने पकडले व 7 दिवसात संबंधित पशुपालक आपले जनावर घेण्यास आला तर त्याला 3,000 रुपये दंड व जनावराच्या संगोपनासाठी प्रतिदिन 500 रुपये संबंधिताकडून वसूल केले जाणार आहेत. तसंच त्याच पशुपालकाचे जनावर दुसऱ्यांदा पकडण्यात आले तर त्यासाठी 6,000 रुपये देखील दंड आकारण्यात येईल अशी मनपाने घोषणा केली आहे.